विद्यार्थी मित्रांनो प्रैक्टिस सेट 2.4 या मधला सेकंड प्रॉब्लेम आहे सॉल्व यूजिंग फॉर्मुला। त्यानंतर आज आपण फोर्थ प्रॉब्लेम पाहतो आहे, दिस इज y स्क्वेअर प्लस 1 / 3y = 2। y स्क्वेअर प्लस 1 / 3y = 2 हा फोर नंबरचा प्रॉब्लेम आहे सेकंड मधला, तो आपण सॉल्व करतो आहे। आपण पाहिलं की थोडंस हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आपल्याला थोडं सिम्प्लिफाय करण्याची गरज आहे, आपल्याला त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्याची गरज आहे। तर सुरुवात करून घेऊया आपण, तशा प्रकारे लिहून घेऊ। काय करायचं आपल्याला, सर्वप्रथम थोडं प्रॉब्लेम सोपा जावा त्यासाठी आपण हा जो डिनॉमिनेटर आहे 3 हा डिनॉमिनेटर आपल्याला रिड्यूस करायचा आहे, तिथून काढायचा आहे, रिमूव्ह करायचा आहे। आणि तो डिनॉमिनेटर काढण्यासाठी आपण प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करतो आहे, डिनॉमिनेटर काढण्यासाठी प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करतो आहे। ओके, सो बघा, तर पहिल्यांदा सोल्यूशन वगैरे घेऊन घेऊ आपण। सोल्यूशन आणि सोल्यूशन मध्ये फर्स्ट स्टेप काय करणार आहे, सोल्यूशनची फर्स्ट स्टेप दिलेलं इक्वेशन y स्क्वेअर प्लस 1 / 3y = 2 हे दिलेलं इक्वेशन आपण लिहून घेतलं। आणि मी सांगितलंच आपल्याला की सिम्प्लिफाय करायचं आहे, 3 रिमूव्ह करायचं आहे, हा डिनॉमिनेटरचा 3 हा रिमूव्ह करायचा असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल की पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल। तर पूर्ण इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करतो आपण, देअरफोर 3 मल्टिप्लाय y स्क्वेअर प्लस 3 मल्टिप्लाय 1 / 3y इज इक्वल टू 3 मल्टिप्लाय 2। काय केलं आपण, फर्स्ट टर्म होती त्याला 3 ने मल्टिप्लाय केलं, सेकंड टर्म जी होती त्याला पण 3 ने मल्टिप्लाय केलं, थर्ड टर्म जी आहे त्याला पण 3 ने मल्टिप्लाय केलं। फर्स्ट टर्मला 3 ने, सेकंड टर्मला 3 ने, थर्ड टर्मला 3 ने, म्हणजे प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय केला आपण। रिझल्ट काय येतो बघूया आपण, तर देअरफोर 3 मल्टिप्लाय y स्क्वेअर 3y स्क्वेअर प्लस 3 कॅन्सल, 3 कॅन्सल मीन्स y वन झा y इज इक्वल टू 3 टू झा 6। ओके, अशा प्रकारे आता काय करणार आहे आपण, हा जो 6 आहे याला लेफ्टला ट्रान्सपोज करूया, 6 ला लेफ्ट साईडला आणूया। सो देअरफोर 3y स्क्वेअर प्लस y आणि हा जो 6 आहे हा पॉझिटिव्ह आहे प्लस आहे, त्याला जर आपण लेफ्टला ट्रान्सफर केलं, ट्रान्सपोज केलं किंवा घेऊन गेलो तर तो प्लसचा मायनस होईल, सो मायनस 6 इज इक्वल टू 0। तर अशा प्रकारे एका रेग्युलर फॉर्ममध्ये किंवा स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालेलं आहे, जे आता आपण नेहमीप्रमाणे सॉल्व करू। आपल्याला माहित असेल काय करायचं या प्रॉब्लेममध्ये, या प्रॉब्लेममध्ये हे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युलाचा उपयोग करून सॉल्व करायचं आहे। तर सर्वप्रथम इथं थोडं रफ काम करून घेऊया आपण, काय रफ काम करणार आहे तर बघा, या थ्रीला म्हणायचं आहे ए, या वाय, तर या वाय समोर नंबर नाही म्हणजेच वाय समोर कोफिशियंट नाही, तर कोफिशियंट नसेल तर तिथं 1 हा कोफिशियंट असतो मित्रांनो, 1 हा कोफिशियंट असतो। तर आपण रफ मध्ये तिथं 1 घेऊन घेतला आणि आपल्या लक्षात आलं असेल की या 1 ला म्हणायचं आहे बी आणि हा जो मायनस 6 आहे त्याला म्हणायचं आहे सी। तर अशा प्रकारे एबीसी चे व्हॅल्यू आपल्याला मिळालेले आहे, करेक्ट व्हॅल्यू आपण नोट करून घेऊया। हियर ए इज इक्वल टू 3, बी इज इक्वल टू 1, सी इज इक्वल टू मायनस 6। तर अशा प्रकारे आपण एबीसी चे व्हॅल्यू लिहून घेतल्या, ए ची व्हॅल्यू 3 सो ए इज इक्वल टू 3, बी ची व्हॅल्यू 1 सो बी इज इक्वल टू 1, सी ची व्हॅल्यू मायनस 6 सो सी इज इक्वल टू मायनस 6। अशा प्रकारे आपण व्हॅल्यू लिहिल्या, पुढे काय करणार आहे आपण, बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढूया आपण। बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac, तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये एबीसी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे। बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, 1 स्क्वेअर मायनस 4 मल्टिप्लाय ए, तर मल्टिप्लाय ए, ए ची व्हॅल्यू आपल्याकडे 3 मल्टिप्लाय मल्टिप्लाय सी, तर सी ची व्हॅल्यू आहे मायनस। अशा प्रकारे आपण एबीसी च्या व्हॅल्यू ठेवल्या, इज इक्वल टू 1 स्क्वेअर 1 मायनस, बघा मायनस मायनस प्लस, 4 3 12 12 6 72 इज इक्वल टू 1 प्लस 72 मीन्स 73। तर बी स्क्वेअर मायनस 4ac ची फायनल व्हॅल्यू 73 मिळाली आहे। आणि आता काय करायचं आहे, आपल्याला माहित असेल की हे क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म्युलाचा उपयोग करून सॉल्व करायचा आहे, तर तो फॉर्म्युला आपण आता नोट करून घेणार आहे ज्याचा उपयोग करून आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचं आहे। तो फॉर्म्युला आहे मित्रांनो, एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, हा तो फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे, व्हॅल्यू ठेवणार आहे, चला बघा, इज इक्वल टू
मतलब b की वैल्यू अपना क्या है 1 प्लस माइनस रूट b स्क्वायर माइनस 4ac, तो b स्क्वायर माइनस 4ac की वैल्यू काट लिया अपन 73 अपॉन 2 मल्टीप्लाई a, तो a की वैल्यू आने अपने कड़े 3 इज इक्वल टू माइनस 1 प्लस माइनस रूट 73 अपॉन 2 3 6। तर अशा प्रकारे आपल्याकडे हे जवळजवळ फायनल स्टेप आलेले आहे। यानंतर काय करायचं आपल्याला 102 व्हॅल्यू लिहायचे आहे। तर 102 व्हॅल्यू कसं लिहणार आहे आपण, एकदा प्लसच्या साइनचा उपयोग करणार आहे, एकदा मायनसच्या साइनचा उपयोग करणार आहे। चला बघूया आपण कशा प्रकारे लिहितो ते। देयरफॉर x इज इक्वल टू -1, बघा इथे प्लस मायनसचे साइन आहे, प्लस मायनसचे साइन आहे, म्हणजे आपण सध्या आपण प्लसचं साइन वापरतोय, मायनसचं सोडून देतोय। प्लस √73 अपॉन 6, तर ही आपल्याजवळ x ची एक व्हॅल्यू आहे। सेकंड वैल्यू क्या है अपने जो, और x इज इक्वल टू -1 आणि इथे प्लस माइनसचा साइन होता, प्लसचा साइन सोडला आपण माइनसचा साइन घेणार आहे, -√73 अपॉन 6। तर अशा प्रकारे आपल्याला x च्या दोन व्हॅल्यू मिळालेले आहे, म्हणजे आपल्याला रूट्स ऑफ द इक्वेशन मिळालेले आहे। म्हणून शेवटी आपण लिहून घेणार आहे -1 प्लस √73 अपॉन 6 अँड -1 माइनस √73 अपॉन 6 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन। ओके,